गुंतवणूकदारांना आकर्षित करणाऱ्या व्हायब्रंट गुजरात संमेलनाचं काही वेळातच पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन पाच देशांच्या प्रमुखांचाही सहभाग लाचखोरीच्या आरोपाखाली सीबीआयकडून भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या चा चार अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक देशाच्या सीमेच्या सुरक्षेसाठी इस्रोचा नवा उपग्रह लवकरच प्रक्षेपित दुर्गम भागात निमलष्करी दलाच्या तैनातीसाठीही होणार उपयोग कोणतीही विचारधारा नसलेल्या पक्षांनी फक्त भाजपाविरोधासाठी महाआघाडी स्थापन केल्याचा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा आरोप समाजातल्या सर्व घटकांना न्याय यासाठी शासनाच्या अनेक योजना अंमलात असल्याचं प्रकाश जावडेकर यांचं निवेदन तरुण पिढीला देशप्रेम देशसेवा देशनिष्ठा आणि कर्तव्य सांगण्याची गरज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून व्यक्त कोलंबियात पोलीस अकादमीत दहशतवाद्यांनी केलेल्या कार बॉम्बस्फोटात नऊ जण ठार अनेक जखमी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलामुलींच्या संघाला चार सुवर्णपदकं मुष्टीयुद्ध स्पर्धेतही महाराष्ट्राची आगेकूच आणि मेलबर्न इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर सा दोनशे एकतीस धावांचं आव्हान नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत त्यांच्या हस्ते व्हायब्रंट गुजरात संमेलनाचं उद्घाटन होत आहे या संमेलनात पाच देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत यंदा व्हायब्रंट गुजरात संमेलन गांधीनगर मधील महात्मा मंदिरात होत आहे गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी व्हायब्रंट गुजरातची संकल्पना मांडली होती त्यांनी अहमदाबादमध्ये एका शॉपिंग फेस्टिवलचंही काल उद्घाटन केलं त्यात पंधरा हजारापेक्षा जास्त व्यापारी सहभागी झाले आहेत तसंच पंतप्रधानांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल ट्रेड शोचंही उद्घाटन केलं देशभरात दोन हजार बावीसपर्यंत दीड लाख आरोग्य केंद्र उभारण्यात येतील आरोग्य सुविधा पुरवण्याबरोबरच वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार करण्यावर सरकार भर देत आहे असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यालयांवर छापे टाकून सीबीआयनं संचालकांसह सहा जणांना अटक केली आहे संघटनेतील काही अधिकाऱ्यांनी लाचखोरी केल्याची माहिती मिळाली होती प्राधिकरणानं सीबीआयला चौकशी करायला सांगितलं होतं त्यानंतर सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी सरकार कटिबद्ध आहे क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचाराची माहिती मिळाल्यानंतर कठोर कारवाई केल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठौड़ कुछ महीने पहले हमें खबर लगी कि हमारे खेल विभाग के कुछ अधिकारी भ्रष्टाचार कर रहे हैं हम उनका तबादला कर सकते थे लेकिन उससे समस्या हल नहीं होती सिर्फ छुप जाती जैसा हमारी सरकार के साथ जनता उम्मीद करती है हमने ये इन्फॉर्मेशन जांच एजेंसी को दी और उन्होंने कुछ महीनों की जांच के बाद आज एक रेड करके खेल विभाग के कुछ अधिकारियों को गिरफ्तार कराएं, वो अपनी जांच को सही अंजाम तक लेकर जाए यही हमारी उम्मीद है और खेलों से या किसी भी विभाग भी से हर तरह का करप्शन खत्म हो ऐसी हमारी चेष्टा रहेगी हमारी कोशिश रहेगी ईसी दहशतवादी संघटने या धरती पर भारत कार्यरत होने का प्रयत्न करना संघटना विरोध एनआईए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थे उत्तर प्रदेशात अमरोहा हापूर मिरत आणि बुलंदशहर तसंच इतर काही ठिकाणी छापे टाकले आहेत इस्लामिक स्टेटची नवी शाखा म्हणून हरकत उल हर इस्लाम ही दहशतवादी संघटना सुरू करण्याच्या प्रयत्नांबाबत माहिती मिळाल्यावर हे छापे घालण्यात आले गेल्या महिन्यात दिल्ली उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणी घातलेल्या छापा प्रकरणात या गटाचा म्होरक्या मुफ्ती मोहम्मद सुहेल याच्यासह दहा जणांना अटक झाली होती देशाच्या सीमा सुरक्षेसाठी गृहमंत्र्यांच्या शिफारसीनुसार इस्रो लवकरच एक उपग्रह प्रक्षेपित करणार आहे त्यामुळे देशाच्या सीमा अधिक सुरक्षित होणार आहेत या उपग्रहामुळे दुर्गम भागात निमलष्करी दल तैनात करण्यासाठी मदत होणार आहे तसंच दुर्गम भागातील सीमा भागावर नजर ठेवता येईल सीमा सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या शिफारसींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे ही योजना पूर्ण करण्यासाठी पाच वर्षात लघु मध्यम आणि दीर्घकालीन प्रस्ताव आहेत त्यासाठी इस्रो आणि संरक्षण मंत्रालय सहकार्यानं ही योजना राबवणार आहे विरोधकांनी स्थापन केलेल्या महाआघाडीला कोणतीही विचारधारा नाही त्याचा कोणताही किमान समान कार्यक्रम नाही फक्त भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्याच्या विचारानं हे पक्ष एकत्र आले आहेत असा आरोप केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे मुंबईत झालेल्या एका खासगी कार्यक्रमात ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते महाआघाडीत नकारात्मक विचार असलेले नवाब सहभागी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला मात्र जनता नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असून महाआघाडीसारख्या आत्मघाती पर्याय ते स्वीकारणार नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आगामी अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं कृषीमालाला हमीभाव मिळाल्यानं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार असल्याचं ते म्हणाले कृषीमालाचं अतिरिक्त उत्पादन कृषीमालाला हमी भाव दुष्काळ सदृश परिस्थिती ही मोठी आव्हानं असल्याचं ते म्हणाले सरकारनं व्यवहारात पारदर्शकता आणि सुलभता आणून विकास साधल्याचं त्यांनी सांगितलं या विकासाला गती देण्याच्या दृष्टीनं अर्थसंकल्पात धोरणं ठरवण्यात येतील असंही जेटली यांनी स्पष्ट केलं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करून जागतिक कृषी निर्यातीत भारताचा वाटा वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं पहिलं वहिलं कृषी निर्यात धोरण आखलं आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईत एका खाजगी कार्यक्रमात सांगितलं सेवा क्षेत्राचं पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारनं पाच हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे असं ते म्हणाले या कार्यक्रमाला मंत्री पियुष गोयल आणि उद्योग जगतातले मान्यवर उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवासाची सोय होणार आहे विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं पुण्यात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचं तसंच एक हजार विद्यार्थी क्षमता असलेल्या शासकीय वसतिगृहाच्या इमारतीचं उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते समाजातल्या सर्व घटकांना न्याय मिळावा यासाठी शासन अनेक योजना राबवत आहे शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी शरीर तंदुरुस्त ठेवावं व्यसनापासून दूर राहावं असंही जावडेकर यांनी सांगितलं यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना बडोले यांनी संबंधितांना केली आपल्यासोबतच स्वतंत्र झालेल्या जगभरातल्या अनेक देशांनी सिंचन तंत्रज्ञान लष्करी साहित्यासह विविध क्षेत्रात प्रगती साधली मात्र त्या तुलनेत आपला देश कुठे आहे असा रोकटोक सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे ते नागपुरात एका कार्यक्रमात बोलत होते पूर्वी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोक शहीद व्हायचे परंतु आता युद्ध नसतानाही जवान शहीद होत असल्याची खंत भागवत यांनी व्यक्त केली तरुण पिढीला देशप्रेम देशसेवा देशनिष्ठा आणि कर्तव्य सांगण्याची गरज त्यांनी व्यक्त केली पुढची तीस वर्ष तरुणांनाच हा देश सांभाळायचा असल्यानं पालकांनी मुलांना योग्य संस्कारमय शिक्षण देण्याचं आवाहन मोहन भागवत यांनी केलं केंद्र सरकारच्या उडान या हवाई प्रवास योजनेअंतर्गत पाच मार्गावरच्या स्वस्त दरातल्या विमान सेवा येत्या तेरा फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु होणार आहेत यात मुंबई नाशिक मुंबई जळगाव मुंबई कोल्हापूर मुंबई सोलापूर आणि नाशिक पुणे या हवाई मार्गांचा समावेश आहे स्पाइस जेट आणि टू जेट या विमान कंपन्या ही सेवा पुरवतील अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यानं दिली त्याचबरोबर नाशिक प्रयागराज आणि नाशिक हिडन या मार्गावर उडान सेवा सुरू करण्याची योजना आहे असं म्हणाले उडान ही योजना एप्रिल दोन हजार कार्यान्वित झाली या योजनेअंतर्गत विमानातल्या पन्नास टक्के जागा सवलतीच्या दरात प्रवाशांना उपलब्ध केल्या जातात या जागा भरल्या गेल्या नाहीत तर सरकार विमान कंपनीला अंशत नुकसान भरपाई देतं अवैध खाण प्रकरणी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि इतरांविरोधात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे याआधी दोन जानेवारीला सीबीआयनं या प्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल केला होता कोलंबियाची राजधानी बोगोटामध्ये पोलीस अकादमीत दहशतवाद्यांनी केलेल्या कार बॉम्बस्फोटात नऊ जण ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत घटनेनंतर परिसरात घबराट पसरली घटनास्थळी तातडीनं हेलिकॉप्टर आणि अँब्युलन्स पाठवून बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली स्फोटाची तीव्रता प्रचंड असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं या स्फोटामुळे इतर इमारतींचंही नुकसान झालं आहे कोलंबियाचे राष्ट्रपती हवान ड्यूक यांनी हा भ्याड दहशतवादी हल्ला असल्याचं सांगत त्याचा निषेध केला आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनचरित्र विस्तृत आहे एका जीवनात अनेक जीवन जगलेले महामानव असा त्यांचा उल्लेख करता येईल असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं लेखक प्रभाकर ओवाळ लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोणावळा एक अनोखा ऋणानुबंध या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते बाबासाहेबांचं लंडनमध्ये वास्तव्य असलेलं घर खरेदी करण्यासाठी गेलो असता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या नामवंत महाविद्यालयातल्या अधिवेशन बाबासाहेबांबद्दल गौरवोद्गार काढले तिथले विद्यार्थी संदर्भासाठी आजही बाबासाहेबांच्या शोधप्रबंधाचा वापर करतात जपानमधल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळीही त्यांच्याविषयीचा आदर अनुभवायला मिळाला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मराठवाड्याच्या विकासासाठी आणि दुष्काळ निवारणासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असं आश्वासन वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे औरंगाबाद इथं मराठवाडा वित्त आणि नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते मराठवाड्यात वनक्षेत्राची स्थिती चिंताजनक असून इको बटालियन माध्यमातून बीड आणि लातूर इथं वनक्षेत्र वाढवण्यासाठी अटल आनंद वन ही योजना राबवणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं मराठवाड्यात सूक्ष्म सिंचन वाढवण्यासाठी अनुदानात वाढ करून ती वीस टक्के करत असल्याचंही त्यांनी सांगितलं या बैठकीला मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री आमदार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातल्या खुलाशांवर अवलंबून न राहता नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणात स्वतंत्र चौकशी करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं ना, सीबीआय आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहेत न्यायमूर्ती एस सी धर्माधिकारी आणि एम एस कर्णिक यांच्या खंडपीठानं हि निर्देश दिले आहेत दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणातल्या फरार आरोपींना पकडण्यासाठी दोन्ही तपास यंत्रणांनी गंभीरपणे प्रयत्न करावेत असंही न्यायालयानं ना म्हटलं आहे या प्रकरणी तपास करणाऱ्या विशेष पथकानं आपला अहवाल न्यायालयात सादर केला त्यावरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं मत व्यक्त केलं गौरी लंकेश प्रकरणातील कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची चौकशी करत असलात तरी या अहवालात नेमकं काय करता आहात हे स्पष्ट होत नसल्याचंही न्यायालयानं ना म्हटलं आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टी येत्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सोळा लोकसभा जागा स्वबळावर लढवणार आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी ही माहिती दिली भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे निवडणूक लढवणार आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीपासून पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा काँग्रेसचा मित्रपक्ष असूनही कोणताही प्रतिसाद न देता काँग्रेसनं परस्पर आपल्या लोकसभेच्या जागा घोषित केल्यामुळे आता काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारची बोलणी करायची नाहीत तसा निर्णय पक्षानं असल्याची माहिती जयदीप कवाड यांनी दिली आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात सध्या सुंदर शौचालय स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेमुळे इथली शौचालयं आकर्षक आणि नीटनेटकी दिसू लागली आहेत केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयानं पातळीवर ही स्पर्धा आयोजित केली आहे नागपूर जिल्ह्यात तब्बल सातशे शहात्तर ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत भाग घेतला आहे एकतीस जानेवारीपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे प्रशासन या स्पर्धेची माहिती दवंडी पिटवून देत आहेत ग्रामस्थ स्व खर्चानं शौचालयं रंगवत असून त्याची डागडुजी करत आहेत त्यावर स्वच्छतेचे संदेशही लिहित आहेत प्रत्येक जन आज त्या ठिकाणी शौचालयामध्ये रंगरंगोडी करतो आहे स्लोगन लिहितो आहे त्या ठिकाणी प्रत्येकाला माहिती देत आहे आणि गावामध्ये एक उत्साह तयार झालेला आहे की शौचालयाचा वापर आ, कशा पद्धतीने करायचं हे स्वच्छ सुंदर शौचालय जेव्हा स्पर्धा आली आहे त्यामुळे आमच्या गावाला वेगळंच लूक निर्माण झाला आहे त्यामुळे गावकरी लोक पण म्हणजे त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यांनी आपले शौचालय रंगरोटी रंगर प्रमाणे चांगले केले आणि त्याचा वापर सुद्धा ते चांगल्या प्रमाणे करीत आहे पहिल्यांदा लोक संडास बाहेर जात होते उघड्यावर जात होते आज स्वतः घरी संडास असल्यामुळे लोक आपलं संडास यूज करत आहे आणि त्याच्यामुळे गावाचा जो गंदगी आहे ते होत नाहीये आणि चांगलं स्वच्छ आहे गाव आता पहिल्यापेक्षा प्रत्येक ग्रामपंचायतीत रंगवलेल्या पाच उत्कृष्ट शौचालयाला एक हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिलं जाणार आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये शौचालय सुंदर आणि स्वच्छ बनवण्यासाठी चढाओढ सुरू आहे दूरदर्शन बातम्यांसाठी कृष्णा मस्के नागपूर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातले खासदार धनंजय महाडिक यांना सलग तिसऱ्या वर्षी संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे खासदार म्हणून निवडून आल्यापासून त्यांनी कोल्हापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले तसंच अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या कोल्हापूरच्या मागण्या सोडवण्यासाठी थेट संसदेच्या पटलावर अभ्यासपूर्ण मांडणी केली त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे सामाजिक दायित्वाची अपेक्षा न ठेवता आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून मुंबईत कॅन्सर पीडित लहान मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेविषयीचा हा वृत्तांत निरोगी आणि सुदृढ जीवन जगण्यासाठी प्रत्येकाचीच धडपड सुरू असते मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यविषयक अनेक समस्या डोकं वर काढत आहेत कर्करोगग्रस्त रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे मुंबईतल्या टाटा मेमोरियल रुग्णालयात उपचार घेण्यासाठी देशभरातून रोज मोठ्या संख्येनं रुग्ण येत असतात अनेकांची राहायची गैरसोय होते त्यामुळे अनेक जण जवळच्या फुटपाथवर आपली राहायची सोय करतात अशा गरजूंसाठी सेवाभावी वृत्तीतून एक्सेस लाईफ सेंटर फॉर चाइल्डहूड कॅन्सर केअर ही संस्था काम करत आहे गिरीश नायर आणि अंकित दवे हे दोघंही गेल्या चार वर्षापासून या संस्थेमार्फत कर्करोग्रस्त मुलांना उपचारादरम्यान मुंबईत राहण्यासाठी तात्पुरत्या घराची विनामूल्य सोय उपलब्ध करून देत आहेत गिरीश नायर यांनी स्वतःचं घर विकून दोन हजार मध्ये मुंबईत चेंबूर इथं असं पहिलं केंद्र उभारलं आत्ताच्या घडीला मुंबई आणि ठाण्यात अशी पाच केंद्र उभारण्यात आली आहेत त्यामुळे या केंद्राच्या माध्यमातून जवळपास एकशे पन्नास कुटुंबियांना आधार मिळत आहे इन बच्चों को अगर हम लोग सही सपोर्ट कर पाते हैं सो so, uh, uh, क्योंकि चाइल्डहुड कैंसर इंटरनेशनली भी इन, uh, इसका सक्सेस रेट शो बहुत ज़्यादा है अगर टाइम पे डिटेक्ट होता है और इनको प्रॉपर हाइजीन और सपोर्ट uh, मिलता है तो इस इसमें सक्सेस रेशो बहुत ज़्यादा है तो इसके लिए हम बच्चों के लिए करना चाहते थे कि अगर हम एक बच्चे को भी अगर हम सेव uh, कर सकते हैं बचा सकते हैं वी आर एडिंग 50 टू 50 टू 60 इयर्स ऑफ लाइफ टू दैट किड्स तो हम हम लोग इसके लिए लिए बहुत ये थे कि हम बच्चों के लिए कुछ करें उपचार घेऊन जेव्हा ही मुलं आनंदाने आपल्या घरी जातात त्यावेळी आपल्या कामाचं समाधान मिळतं अशी भावना अंकित दवे यांनी व्यक्त केली आहे आम्ही जे एनजीओ सुरू केलंय हेच बघण्यासाठी की ही मुलं जे यावी त्यांना सगळी सोय मिळून ते परत आपापल्या घरी जावे कारण ते जेव्हा येतात तेव्हा त्यांचे क कधी खूप जणं असतात त्यांचे छोटे ना भाऊ भाऊ बहिणी वगैरे असतात त्यांना सोडून येतात आई वडील त्यांचं काम वगैरे सोडून येतात आणि सहा सहा सात सात महिने ते फक्त ट्रीटमेंटसाठी इथे असतात आणि एवढे दिवस त्यांच्या फॅमिलीपासनं त्यांच्या गावातनं लांब राहून तेही कंटाळतात आणि दररोज हॉस्पिटल जाणं आय मीन कोणी यु नो इम्पेशंट होऊन जातं तर आम्हालाही uh, तेवढंच बरं वाटतं की यु uh, नो you know, मुलं चालली आहेत परत खुशी मध्य मिलना सुविधा निश्चिंतपने उपचार घे हमको इसके बारे में कुछ भी पता नहीं था और फिर बाद में इधर टाटा ने टाटा में आने के बाद ही इनका जो मालूम पड़ा मुझे और बाद में फिर मैंने इधर रहना शुरू कर दिया अच्छा है ये राशन दूध और पूरा कप रहने का बेहने का सब अच्छा पूरा ये देते हैं आणि ते आम्हाला मंथली ग्रोसरी वगैरे प्रोव्हाइड करतात आणि ट्रान्सपोर्टेशन आहे आणखी काही मदत हवी असेल तर ते पण आम्हाला ते प्रोव्हाइड करतात अजून ते कन्सल कॉन्सलेशन आहे त्यांना त्यांना मार्गदर्शन वगैरे करतात परत व्यायाम वगैरे आहे किंवा मग खाली ग्राउंड वगैरे आहे खेळण्यासाठी ते सगळं ते प्रोव्हाइड करतात टीचिंग वगैरे आहे वीकली टीचिंग असतं त्यांचं आठवड्यातून दोन ते तीन वेळेस ते पण ते प्रोव्हाइड करतात विदाऊट एनी कॉस्ट कर्करोगग्रस्त मुलांसाठी या संस्थेमार्फत करण्यात येत असलेलं काम नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे दूरदर्शन बातम्यांसाठी राजू गायकवाड मुंबई वर्धा रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाअंतर्गत नवीन स्थानक इमारत आरक्षण केंद्र नवीन प्रथम श्रेणी वातानुकूलित प्रतीक्षालय आणि अन्य कामांचा कोनशिला समारंभ आज खासदार रामदास तडस यांच्या हस्ते झाला वर्धा रेल्वे स्थानक विकसित करण्यासाठी वीस कोटी रुपयांची तरतूद असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील वर्धा हे महत्वाचं स्थानक असून दररोज नऊ हजार प्रवासी तिथून प्रवास करतात असं मध्य रेल्वेचे नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांनी सांगितलं जागतिक दर्जाचं रेल्वे स्थानक विकसित करण्यासाठी राज्यातल्या सहा रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली आहे त्यात वर्धा रेल्वे स्थानकाचा समावेश आहे कमी पर्जन्यमानामुळे राज्यात बहुतांश भागात दुष्काळाची तीव्रता जाणवत आहे परिणामी शेती पिकाचं नुकसान झालं आहे ही दुष्काळाची झळ आता जनावरांनाही बसू लागली आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर उपाययोजना म्हणून लोकसहभागातून चारा छावणी उभारण्यात आली आहे त्यामुळे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्याला पावसाअभावी यावर्षी सर्वाधिक दुष्काळाची झळ बसली आहे त्यामुळे शेतीबरोबर जनावरांच्याही पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला यावर उपाय म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शरद मरकड यांच्या संकल्पनेतून खोजेवाडी इथं लोकसहभागातून जनावरांसाठी छावणी सुरू केली आहे या कामात शेतकरीही पुढे सरसावले आहेत सध्या या छावणीत दोनशे पंचेचाळीस जनावरं दाखल झाली आहेत लोकसहभागातून सुरू केलेल्या या छावणीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं मरकड यांनी सांगितलं गरीब गरजू शेतकऱ्यांचं पशुधन या ठिकाणी सांभाळल्या जातं या ठिकाणी खासदारराव शेट्टी साहेबांनी पाच ट्रक चारा या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे छावणीसाठी दोन तीन महिने चारा जाईल तो तर या नियंत्रण छावणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे अवेलेबल आहेत तीन टाईम शेतकऱ्याला चारा दिला जातो मेळण दिली जाते व सर्व शेतकरी समृद्ध आहेत छावणीतून शेतकऱ्यांचं दूध देखील वाढलेलं आहे एका शेतकऱ्यानं साधारण दोन जनावरं या छावणीत आणावीत असं आवाहन करण्यात आलं आहे त्यानुसार आतापर्यंत आलेल्या रुपयांचा रोज चार टन चारा तर पाण्याच्या चार दोन टँकरसाठी बाराशे रुपये लागतात वाहतुकीसाठी दोन हजार रुपये आणि औषधोपचारासाठी सहा हजार रुपये खर्च येतो तीन जनावर छावणीमध्ये आणलेले आहेत दुष्काळामुळे आम्हाला चारा मिळत नव्हता आणि गुरांना पाणी मिळत नव्हतं शरदने छावणी काढली त्या छावणीमध्ये जनावरं आणण्यात आले आणि त्यातील तीन जनावरांची ते सोय झालेली आहे पण दोन जनावरे खाटकाला विकण्याची वेळ आलेली आहे असे ह्या परिस्थितीमध्ये शरदने छावणी काढल्यामुळे लोकांचे दोन दोन तीन तीन जनावरे वाचलेली आहेत असं आमच्या या परिसरामध्ये सरकारने अनुदान द्यावं आणि आमची छावणी चालू चांगल्या प्रकारे चालावी अशी आमची इच्छा आहे माझ्याकडे चार जनावर आहेत घरी पाण्याची सुद्धा सोय सुद्ध नव्हती आमच्या शरद मरकडनी स्व खर्चातून चारा छावणी उभं केलेली आहे त्याच्यामुळे मी दोन जणांवर आणलेले आहेत तीन वेळेस चारा आणि दोन वेळेस पेंटबिंड संपूर्ण व्यवस्था होत आहे त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी खुशी आहोत या छावणीत आतापर्यंत चारा विरा भरपूर भेटतो जर समजा ही छावणी चालूच केली नसते तर आमच्या सारख्याच फार म्हणजे गुराचं फार वाटू झालं असतं आम्हाला कसावालाच गुर न्यावं लागले असते इतका भयंकर दुष्काळ आहे तर जास्तीत जास्त सरकारने माय लक्ष द्यावे आणि आम्हाला याच्यातून या दुष्काळातून तारून न्यावे दुष्काळग्रस्त भागातल्या आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना या छावणीच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी संजय पाठक अहमदनगर पुण्यातल्या बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा सुरू आहेत त्यासंबंधीचं वृत्त आता पाहूया पुण्यात सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सतरा वर्षांखालील खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलं आणि मुलींच्या संघानं दोन सुवर्णपदकं पटकावली मुलींच्या संघानं दिल्लीच्या संघाला तर मुलांच्या संघानं आंध्र प्रदेशला हरवलं तसंच एकवीस वर्षांखालील युवक आणि युवतींच्या गटातही महाराष्ट्रानं दोन सुवर्णपदकांची कमाई केली कबड्डीमध्ये एकवीस वर्षांखालील महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं या पाच पदकांमुळे एकूण एकशे ब्याऐंशी पदकांसह महाराष्ट्रानं आपली आघाडी कायम ठेवली आहे यात अडुसष्ट सुवर्ण एक्कावन्न रौप्य आणि त्रेसष्ट कांस्य पदकांचा समावेश आहे सतरा वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तामिळनाडूकडून महाराष्ट्राच्या संघाला तीन दोन असा पराभव पत्करावा लागला महाराष्ट्राचा एकवीस वर्षांखालील व्हॉलीबॉलचा संघ उपांत्य सामन्यात पोहोचला आहे दिया चितळे आणि स्वस्तिका घोष यांनी टेबल टेनिसमधील पात्रता फेरीत विजय मिळवत सतरा वर्षांखालील आव्हान राखलं आहे मेलबर्न इथं होत असलेल्या भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या आणि एक अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतासमोर दोनशे एकतीस धावांचं लक्ष भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे खेळाची सुरुवात झाल्यावर पावसाचा व्यत्यय आल्यानं काही काळासाठी खेळ थांबवण्यात आला होता मात्र नंतर खेळ सुरू झाला ऑस्ट्रेलियाचा हँडस्कोम्ब वगळता कोणीही फलंदाज खेळपट्टीवर जास्त वेळ टिकू शकला नाही अठ्ठेचाळीस षटकं आणि चार चेंडूत ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपला भारताच्या यजुवेंद्र चहलनं सर्वाधिक सहा गडी बाद केले तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले भारताचा डाव सुरू झाला असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दहा षटकात एक बाद पंचवीस धावा झाल्या होत्या तीन साखळी सामन्यांमध्ये आतापर्यंत एक एक अशी बरोबरी झाल्यानं आजचा सामना निर्णायक ठरणार आहे कल्याण अहमदनगर महामार्गावर असणाऱ्या गायमुखवाडी गावाजवळ अहमदनगरच्या डॉन बॉस्को शाळेची बस आणि पिकअप वाहनाची धडक झाली या अपघातात तीन जण ठार झाले आहेत बसचा क्लीनर शैलेश निमसे शाळेतील शिक्षक जाधव हो, आणि पिकअप वाहनाचा चालक नामदेव खोसे यांचा मृतांमध्ये समावेश आहे तसंच बसमधील चाळीस विद्यार्थ्यांपैकी सत्तावीस विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे जखमी विद्यार्थ्यांना आळेफाटा इथल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अहमदनगरमधील सावेडी इथल्या डॉन बॉस्को शाळेची बस सहलीसाठी निघाली होती बसमध्ये एकूण चाळीस विद्यार्थी होते मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ लेखक आणि दिग्दर्शक दत्ता केशव म्हणजेच दत्तात्रय केशव कुलकर्णी यांचं काल भाईंदर इथं राहत्या घरी वार्धक्यानं निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते माझा कुणा म्हणू मी मवाली धंदेबाईक रात्र थोडी सोंगफार दैवे लाभला चिंतामणी यासारखी बारा नाटकं त्यांनी लिहिली होती तर भिंगरी फटाकडी मोसंबी नारंगी अशा अनेक मराठी चित्रपटांसाठी कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शनही केलं होतं याशिवाय होळी रे होळी भोकरवाडी इंद्रधनुष यासारख्या धारावाहिक मालिकाही त्यांनी दिग्दर्शित केल्या होत्या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना चित्रकर्मी आचार्य अत्रे पुरस्कार राम गणेश गडकरी पुरस्कार अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे दत्ता केशव यांचं पार्थिव राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी आलं होतं भाईंदर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले ठळक बातम्या पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना आकर्षित करणाऱ्या व्हायब्रंट गुजरात संमेलनाचं काही वेळातच पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन पाच देशांच्या प्रमुखांचाही सहभाग लाचखोरीच्या आरोपाखाली सीबीआयकडून भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या चार अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक देशाच्या सीमेच्या सुरक्षेसाठी इस्रोचा नवा उपग्रह लवकरच प्रक्षेपित दुर्गम भागात निमलष्करी दलांच्या तैनातीसाठीही होणार उपयोग कोणतीही विचारधारा नसलेल्या पक्षांनी फक्त भाजपाविरोधासाठी महाआघाडी स्थापन केल्याचा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा आरोप समाजातल्या सर्व घटकांना न्याय मिळावयासाठी शासनाच्या अनेक योजना अंमलात असल्याचं प्रकाश जावडेकर यांचं निवेदन तरुण पिढीला देशप्रेम देशसेवा देशनिष्ठा आणि कर्तव्य सांगण्याची गरज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून व्यक्त कोलंबियात पोलीस अकादमीत दहशतवाद्यांनी केलेल्या कार बॉम्बस्फोटात नऊ जण ठार अनेक जखमी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलामुलींच्या संघाला चार सुवर्णपदकं मुष्टीयुद्ध स्पर्धेतही महाराष्ट्राची आगेकूच आणि मेलबर्न इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर दोनशे एकतीस धावांचं आव्हान पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात संध्याकाळी साडेचार वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार